हस्ताक्षर सुंदर हस्ताक्षर बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थित असलेले बाजार समितीचे सभापती शिवानंदजी हेगणे, माधवजी जाधव, अभयजी मिरकले, आदरणीय वेद पाठक सर, आशीषजी गुणाले, श्रीयुत तोगरेजी, श्रीयुत तानाजी राजे, चंद्रशेखर जी वालेराव, फिरोज भाई, अफरोज भाई, सुंदर असं सूत्र संचालन करणारे दोघेही माझे मित्र, पत्रकार मित्र, उपस्थित असलेले सर्व कलाकार, युवकचे अध्यक्ष धनन पाटील साहेब, उपस्थित माझ्या माता भगिनींनो आणि मुलांनो आणि मुलींनो, सर्वप्रथम या ठिकाणी माझा वाढदिवस केल्याबद्दल आपले या ठिकाणी आभार मानतो, आपले धन्यवाद देतो. आज चंद्रशेखर वालेराव आणि त्यांच्या चमुई गणेश स्वामी चंद्रशेखर वालेराव आणि नाईक नाईक पाटील आशिष तोगरे यांच्या संकल्पनेमधून हा विचार पुढे आणला. खूप चांगल्या प्रकारचं कार्यक्रमाचं आपण नियोजन केला आणि माझ्या छोट्या छोट्या बालकाने जे आमच्या समोर एक नृत्यकला असेल, भाषण स्पर्धा असेल, चित्रकला असेल, बघितलं एखाद्या मुलीने तर खूप चांगल्या प्रकारचं घड्याळ, राष्ट्रवादीचं नाव, असं वाटतं की पेंटिंग काढल्यासारखं. म्हणजे त्या कलेला दाद द्यावं, तुमच्या सगळ्या कलेला सलाम करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे आमच्या भागामध्ये मजूरदार आहेत त्यांच्यासाठी पहिल्या सुरू किटचं वाटप केलं. सुरुवातीला जे नृत्य केलं ज्या छोट्या मुलीने, अप्रतिम नृत्य होतं, अप्रतिम त्याला तोडच नाही, तिला जर थोडं डेव्हलप केलं आपण, अजून चांगला ट्रेनर दिला तर ते आपल्या अहमदपूर शहराचं आणि लातूर जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव या महाराष्ट्रामध्ये करेल, हे बाबासाहेब पाटलाची वाणी. कारण मी कलेचा दर्दी आहे, सांगितलं गुरुजीने, आता कळतंय, तिचा ठेपा कळाला, तिचा हावभाव बघितला. कितीतरी वर्षापासून तिचा प्रॅक्टिस असेल, ठेपा आणि संगीत याच्यामध्ये सुद्भर देखील अंतर नव्हता, म्हणावं लागेल. त्याच्यानंतरही दोघी तिघीनं केलं, तसंच केलं, खूप चांगलं केलं. आमच्या मुखबधिरांनी तर आमचं डोकं भद्द करून टाकलं. काय समाजामध्ये घडतंय हे आपण बघितल्यावर लक्षात येईल. नोंद घ्यावी तुमच्या गुरुजनांनो, तुम्हाला मी मानाचा मुजरा करतो. अशा लोकांच्या जीवनामध्ये जे तुम्ही आनंद आणलात आणि वाढदिवसाच्या निमित्तानं जे गीत गायलं जातंय ते क्या खासे आते है गणवेश, तिथून एक कलाकार त्यांना गाईड करत होता आणि ते चमू बहिरे मुखबधीर आपल्याला लाजवेल अशा प्रकारचे त्या लोकांनी जी कला सादर केली, खूप तुमचं कौतुक करावं सर. ईश्वराची सेवा कोणती म्हणतो आपण, खरी ईश्वराची सेवा गुरुजी तुमची आहे. आम्हाला शिकवणं हे तुमचं कर्तव्य आहे, पण ज्यांना काहीच आधार नाही, बोलता येत नाही, त्यांना तुम्ही शिकवता. परमेश्वरांना तुम्हाला चांगलं आयुष्य द्यावं, अजून त्या लोकांचं बलं हवं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला टाळ्या वाजवतात त्यात, पण त्यांची टाळी वेगळी आहे. म्हणजे अशा प्रकारचं दाद देतात, दाद दिल्यानंतर काय घडू शकतंय. त्याच्यानंतर वक्तृत्व स्पर्धा मी खूप स्टाईल आहे, आम्ही राजकारणात आलो तेव्हाच काहीच नव्हतं. संधी मिळाली भाषण करायला, पहिल्या दिवशी भाषणाला उभारलो मी, माझा सत्कार केला, आपले आभार मानतो आणि असंच आशीर्वाद राहा एवढंच म्हणाला, माझ्या आईचं दूध आठवलं. पण आज बघितलं आमच्या पवार मॅडमने, शेवाळे मॅडमने दोघी तिघीनं काय बोलल्या राव, सभागृहामध्ये एवढ्या लेवरचे आमदार झाले त्यांनाही अजून बोलतात नाही. बोलणं सोपं आहे, पण कुठं चढ पाहिजे आणि कुठं उतार पाहिजे आणि हावभाव पाहिजे हे जे तुमच्यामध्ये होता पवार, तुझा जे कॉन्फिडन्स होता ना, खूप तुझ्यातला कॉन्फिडन्स होता, मी बघत होतो, विचार करत होतो आणि मी साठवून ठेवलंय. तू काय काय मला उपमा दिला, ते काय काय आहे नाही ते बघावं लागणार आहे. ज्या काही पटवेकरची उणीव आहेत ते मला आता ते तिच्यासाठी मला उर्वरित आयुष्यामध्ये जगावं लागणार आहे. शेवाळेने देखील खूप चांगलं बोललं,
माझा कारकीर्द तिने उभा केली तुमच्या समोर, माझा राजकारणाची सुरुवात कशी झाली, 16 निवडणुका लढलोय बेटा मी 16, आणि माझ्या नशिबाला साधी निवडणूकच नाही माय, बँकेची निवडणूक विधानसभेसारखी, आणि लोक आंबटपुरीला लोक धोडे मारत नाहीत, गोड मुरीलाच मारतात, मारा बाबा मला काय मारायचं, सांगण्याचं तात्पर्य ही साधी गोष्ट नाही पण आम्हाला करायची आहे, समाजासाठी करायचं आहे, आम्हाला इथल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती झालेला दिवस येईल तो येण्याचा जवळ आला, ते आणण्यासाठी आम्हाला राजकारण करायचं आहे, कुणाला पाडायसाठी नाही, कुणाला जिरवायसाठी नाही, कुणाला हरासमेंट करायसाठी नाही, मी तसा पट्टीचा खेळाडू आहे, सगळे मैदान गाजवले, कुस्तीचं मैदान गाजवलं, कबड्डीचं मैदान गाजवलं, कॅरम तर एकदा टायगर घेतला भेद पाटक सर, तर दुसऱ्या बारला स्ट्रायकर दुसऱ्याला मिळू देत नव्हतं, क्रिकेट देखील खेळलाय, बॅडमिंटन खेळलाय, मलखांब खेळलाय, म्हणजे जवळजवळ सगळ्या खेळाशी माझा स्पर्श झालेला आहे, मला माझ्या राज्या माझ्या गावाचं नाव करायचं होतं मला, पण हेच ट्रेनिंग इथं भेटत नव्हतं, मला माहिती आहे त्याच्यासाठी दिल्लीमध्ये जावं लागेल, पण दिल्लीमध्ये मला प्रवेश भेटला नाही, गुरु हनुमान सिंगकडे माझी इच्छा होती की तिथलं जे ट्रेनिंग आणि तिथलं जे कोच होता तो खूप चांगला होता, कदाचित तिथं जर मला तिथं प्रवेश भेटला असता तर मी इथं आलो नसतो आणि आमदार बी झालो नसतो आणि आजचा वाढदिवस बी झाला नसता, कुठेतरी एका दिवस तुम्हाला बघता आलं असतं की ऑलिम्पिकमध्ये आपल्याला लातूरचा बाबासाहेब पाटील दिसलाय म्हणून एवढा आला असतो, पण तिथून आल्यानंतर मी सरळ गावाकडे आलो, कोल्हापूरला गेलोच नाही, आणि मग जे कोल्हापुरात बघितलं तिथल्या शेतकऱ्याच्या जीवनाचा आनंद बघितला, मालकीला गाडीवर घेऊन जाताना जो रुबाबात जायचा, माझ्या भागामध्ये माझ्या शेतकऱ्याची बायको गाडीमध्ये गेली पाहिजे, मोटरसायकलवर गेली पाहिजे, हे माझं स्वप्न होतं, माझं काही अंशी स्वप्न पूर्ण होत आहे, अजून या मतदारसंघाला सुजलाम सुफलाम करायचे आहे, याच्यासाठी आम्हाला राजकारण करायचं आहे, संकट जर येत असतात का रे परमेश्वरानं काय दिलं आपल्याला, एक वाक्यामध्ये सांगितलंय क्या पाहू भगवान तुम्हाला, सुख भी तुम्हाला दुःख भी हम तुम्हाला, दोन्ही परमेश्वराच्याच आहेत, आपेश पचवणं सोपं आहे पण यश पचवणं खूप अवघड काम आहे, पवारनं सांगितलं मिंदे सरकारबद्दल, मिंदे सरकार म्हणतोय शिंदे नाही, मिंदे सरकार बदल, मला माता भगिनीनं मला विनंती करायची आहे, केंद्रातलं सरकार तुम्हाला आणून दिली शेगडी गॅस, अगोदर सवय लावली पण आता 1100 to 1150 रुपये केला, महिलाला स्वातंत्र्य नाही, माझ्या नेत्यांनी पवार साहेबांनी 50% आरक्षण दिलं, जिल्हा परिषद मध्ये पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत मध्ये आज सरपंच म्हणून माझ्या भगिनी काम करत्या, मला खात्री आहे जगामध्ये ज्या देशाने प्रगती केली तिथं महिलांचा सन्मान झालाय, महिलाला संधी दिली जातं, महिलांचं कौतुक केलं जातं, तेच देश जगामध्ये पुढे गेले, 50% ताकद इम्रोज भाई आपण घरामध्ये डांबून ठेवलो, सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर आम्ही कधीच विसरू शकत नाही, त्यांनी ही संधी तुम्हाला दिली आणि आम्हाला स्वाभिमान वाटतं तुमच्या कर्तृत्वाचा, निरंजनीने सरस्वतीने तुमचा ताट घेऊन ववाळ्यासाठी थांबली, सगळ्या क्षेत्रामध्ये बघितलं आज महिला पुरुषाच्या एक पाऊल पुढे, तुमच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो भगिनी, हे आम्हाला करायचंय भविष्यात करून घ्यायचंय, आम्ही नांदेडून येतानाच बघितलं कुठेतरी एक बोर्ड दिसला होता लोह्यामध्ये, 5 लोकांचे फोटो होते त्याच्यावर, 95%, 97%, 98% आणि 92% मार्क्स, वेद पाठक सर 5 मुलीमध्ये एकच मुलगा होता, ह्या मुली सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्यापेक्षा लाजवेल अशा प्रकारचं काम, वैमानिक मी विमानात बसल्यावर एका सांगितलं जात अगोदर कोण वैमानिक आहे, 2 वैमानिक असतात, समजा एखाद्याला अटॅक आला तर दुसऱ्यानंतर ते कंट्रोल करा म्हणून, प्रत्येक विमानामध्ये 2 वैमानिक असतात, नाव सांगतात आणि मी अनुभवलंय, पुरुषाचा ड्रायव्हर तो पायलट असला आणि महिला जर मेन कॅप्टन असली
लँडिंग होताना गाडी विमान कधीच आपटत नाही, हळूच उतरलं जात. पुरुष असला की थोडस व्हायब्रेशन होत, त्याची वृत्ती तशी असते. अनेक टेस्ट घेतल्यात इथून लातूरला, दोन एका कंपनीच्या गाड्या एका पुरुषाला दिली आणि एका महिलाला दिली. एका सारखी स्पीड दोघांचा हिशोब केला पटक सर, सगळ्यात गाडी प्रॉफिट मध्ये लातूर पर्यंत गेलेली कुणाची असेल ते म्हणजे महिलाची. काय कारण आहे, ते भित्री असते, करारी असते, दुर्गा असते वेळ प्रसंगाला. पुरुष संसारामध्ये कटाला तर एकटा पळू जाईल, एकटा फाशी घेईल. पण ही भगिनी एखादा नवरा जर तिला चांगली सेवा देत नसेल, दारू पिऊन मारत असेल, ती म्हणते की तुझा नवरा तुझी बायको म्हणून मी जगणार नाही, पण तुझी जी औलाद आहे त्या पोराला घेऊन माझं आयुष्य माझे कठे समाजाची सेवा करेन. ही ताकद तुमच्यामध्ये आहे. बिघडल्या तर ह्यांच्यामुळे डेंजर कोणीच नाही. दोन लेकरं माझे सांभाळणार नाही, कुणी म्हणून अगोदर मारून घालतात पण पुरा आपण स्वतः मारतात. म्हणून ह्या भित्रे आहेत असं नाही, पण त्यांना देखील सन्मानानं वागायची संधी, त्यांचा आदर हे आपण केला पाहिजे आणि करायचं काम केलं पाहिजे. तुम्ही म्हणाला आमदार साहेब सांगलीला तुमचं कसं आहे, मला दोनच लेकर आहेत, एक मुलगा आणि मुलगी, एकाच शाळेत शिकलेत गुरुजी. मुलाला बी हुंडा घेतला नाही तुम्हाला माहिती आहे, आणि मुलीलाही हुंडा दिला नाही. मुलगी माझी LLB झाली, इंग्लिश मीडियमची आहे. दुसऱ्या तिसऱ्याला कुणा दिलो नाही मोठ्या अधिकाऱ्याला, माझ्या बच्च्याला MSc आगरी, 50 एकरचा ऊस, 200 लिटर दूध, 50 लाखाचं उत्पन्न, आणि एका टोपल्यामध्ये दूध भाकर पुसून रोज संध्याकाळी जेवण करतात. शेतकऱ्याच्याच मुलाला मी दिलो मुली, म्हणजे मला सांगायचा अधिकार अगोदर मला करावं लागल आणि ते मी केलंय. म्हणून माता भगिनीनो तुम्ही देखील खूप चांगलं काम करू शकता. काही अडचण असेल आमच्या कार्यकर्त्याला सांगा, मला सांगा, मी तुमचे वडील तुमचा भाऊ म्हणून तुमच्या सुखदुःखामध्ये कुठेही मी तुमच्या पाठीशी हजर राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. चंद्रशेखर भालेराव, गणेशराव टोगरेजी असेल, हे आमचे दयानंद पाटील असतील, खूप चांगलं नियोजन केलं. तुमच्या या नियोजनाला मी खूप दाद देतो. आपल्याला मतदारसंघामध्ये खूप चांगलं काम करायचे, नोकऱ्या मुलाला कशा लागतात, कशा प्रकारचं शिक्षण घ्यायचे, कुठल्या क्षेत्रामध्ये नोकऱ्याची संधी आहे, आठवीपासूनच मुलाच्या मागार आहे आणि त्याला जे आवडतंय ते करू द्या. आपण त्याच्यावर प्रेशर आणू नका, डॉक्टर हो म्हणू नका, त्याला हेच कर म्हणू नका, बिलकुल प्रेशर आणू नका. सगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या माणसाची आवश्यकता आहे. अधिक न बोलता इम्रोजभाईने एक पुस्तक लिहिले, ते वाचून बघतो आता, वाचून बघून पुन्हा चिंतन करायला लागेल की खरं आहे काय. माणूस हा स्तुतीप्रिय आहे, माणसाला स्तुती कुणाला आवडत नाही मला सांगा, पण ते लिहिलं असेल बिचाराने, ते त्याने बहुतेक अभ्यास करून लिहिलं असेल, आणि जर त्यांनी लिहिलं असेल आणि माझ्या जर काही उणीवा असेल वेदपाठक सर दुरुस्त करून घ्यायची वेद पटवेकरची माझी जबाबदारी आहे. कारण मी 3 लाख लोकांचा प्रतिनिधी आहे. तुमचा प्रतिनिधी कसा आहे, खाली मान घालायची पाळी येणार नाही असा बाबासाहेब पाटील भविष्यात काम करेल. TV वर बघताल, सभागृहामध्ये बघताल, अन्य कार्यक्रमामध्ये बाबासाहेब पाटील हा ठळक उठूनच दिसला पाहिजे. तुमचा भाऊ छोटा भाऊ तुमच्या वडिलाप्रमाणे या मतदारसंघातल्या नागरिकाचं नेतृत्व करतो हे जे भान मला आहे, ते भान भविष्याच्या काळामध्ये निश्चितपणे ठेवीन. माझा सत्कार केलात, माझं कौतुक केलात, त्याबद्दल आभार मानतो. माझे वाढदिवसच मला माहिती नाही, माझा वाढदिवस माता भगिनीनं मला माहिती नाही. मी लहानपणी 5 वर्षाचा असतानाच आई वडील आलो. हे बाळू आमच्याकडे हंगरगे बँकेमध्ये होता स्वर्गीय, ते टिश्यू तारीख काढलं त्यानं, आणि मग त्यांना जे सुरू केलंय ते इथेवर बसले. आता ठीक आहे, मी नाही म्हणत नाही, ही आपुलकी प्रेम या ठिकाणी दाखवला त्याबद्दल आभार मानतो. आपण थांबला त्याबद्दल आपल्या माता भगिनीचं खूप कौतुक करतो. आमची कशी कसरत आहे बघा, इकडं आला ना म्हणून लावा,
मला इथं भाषण करायचे माझ्या, पण कुठलंही सांगितलं ना तू पवार संकटाला भ्यायचं नाही, भेत नाही मी संकटाला. अरे मायबाप बेलेले बघितलो नाही मी, आता माझा चेहरा देखील त्यांना मी बघितला नाही. त्यांनी त्यांचं काम करून गेले, पण बाळासाहेब जाधव आणि माझ्या चुलतीने माझ्या आईवडिलांपेक्षा प्रेम जास्त दिलं त्या बिचाराने. मला जर कुणी विचारलं कुठं जन्म घ्यायचा तर बाळासाहेब जाधवच्याच घोटाला जन्म घ्यायचा. कटाचा सुद्धा तर बाळासाहेब जाधव सारखा एक मुलगा, त्याच्यापेक्षा माझ्यावर जास्त त्या बिचाऱ्यांना प्रेम केलं. जगामध्ये माणसं नाही असं नाही, सगळा कारभार आम्ही दोघं जण मिळून करतो, पण मी त्यांचा देखील शब्द त्यांना काय आवडते तेच केलंय मी. तुम्ही देखील तसंच बघा, वडील भावाचा आदर करा, आई वडिलाचा आदर करा, बहिणीचा आदर करा. जग जिंकणं सोपं आहे राजानो, पण कुटुंब जिंकणं अवघड आहे. अगोदर कुटुंबावर प्रेम करा, कुटुंबाला सांभाळा हातातल्या तळ हातातल्या पुढासारखं, आणि मग जगावर राज्य करा. एवढीच या निमित्तानं सांगतो. खूप सुंदर कार्यक्रम केलात, माझा सत्कार केलात, फेटा एवढा सुंदर बांधलात, आता फुटू बघावं लागेल नंतर. मला फेटा बांधा येते, पण आता त्यांना आल्यावर कशाला नाही म्हणायचं. माधवराव काय करते हे शिवानंद आप्पा काही कळू देणार नाही, पण ठीक आहे. कार्यकर्त्याची भावना आहे, खूप चांगलं नियोजन केलात, त्याबद्दल आभार मानतो. आमच्या मुली इथे टॅप दिलाय, जयचे म्हणलं टॅप दिलं नाही तुम्ही, हा बघितलं. खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो. माझे दोन शब्द संपवतो.